हाय फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉग मध्ये। तर आज आम्ही रविवारच्या पार्टीचा बेत केलेला आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत गावरान कोंबडीचं गावठी चिकन। तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। तेल वाटून घेते, नंतर त्यामध्ये हे लसूण, खोबरं आणि अद्रकचं थोडंसं वाटण। नंतर थोडीशी हळद ऍड करते। हळद ऍड केली की लगेच चिकन त्यामध्ये टाकायचं। चवीनुसार मीठ ऍड करते। तर इथे आपले कांदे भाजलेले आहेत, याला आता अक्का पाट्यावरती वाटणार आहेत। थोडीशी थंड होऊ द्या, गरम आहेत जास्त, थंड होऊ द्या। कांदे वाटायचं काम चाललेलं आहे। आमचा असा संडेला, दर संडेला आमचा असा वेत असतो शेतामध्ये पार्टीचा। खूप छान वाटतं फॅमिली बरोबर असं कधीतरी। आणि पाट्यावर आणि चुलीवर बनवलेलं भाजीचं टेस्ट एकदम वेगळीच असते। ते म्हणतात ना गावरान भाजी जी असते ना, ही गावरान पद्धत जी चुलीवरची। तर आपलं चिकन इथं हाफ बॉईल झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याचा रस्सा बनवणार आहोत। चुलीवरती शिजवल्यानंतर एक ते म्हणतात ना की चुलीचा दे जो दुराचा जो आस्वाद असतो ना, तो एकदम भाजीमध्ये उतरतो आणि टेस्ट एक 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 नंबर होऊन जाते। काय तर फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता गावरान कोंबडी इथं शिजलेली आहे आणि ताई आता त्याची भाजी बनवणार आहे। ताई आता टाकती ना? हो हो। तर आता तेल टाकलेलं आहे तापायला आणि हे जो अक्कांनी पाट्यावरती अस्सल गावठी मसाला वाटलेला आहे तो मी त्यामध्ये ऍड करणार आहोत। येते ना तोंडाला पाणी व्हायच्या आधीच? हो, माझं तर आत्ताच सुटलंय। त्यामध्ये कोथिंबीर, ओला नारळ, घरचाच नारळ आहे, आणि भरपूर असं लसूण आणि थोडस आलं टाकून घेतलेलं। याला व्यवस्थित असं फ्राय करणार आहे मी। आणि चुलीवरती मसाला असा एकदम खरपूस भाजला जातो आणि पटकन भाजला जातो, त्यामुळे भाजीला एक इतकी अप्रतिम अशी टेस्ट येऊन जाते। हॉटेलला काय करता ही भाजी, अशी एकदा ट्राय करून खाऊन पहा, सगळे हॉटेल फेल। आपला मसाला जळावा नाही म्हणून हे थोडस चिकन सूप त्यामध्ये ऍड करत आहे। चुलीला जाळ असल्यामुळे जळण्याची शक्यता आहे, तर थोडस हे चिकनचं सूप ऍड केल्याने जळत नाही। घरगुती मसाला आहे हा आणि आमच्या गावाकडची पद्धत अशी आहे भाजी बनवायची। तर काय ताई, कोणकोणते मसाले घेतले त्याच्यामध्ये? धन्याची पावडर घेतलेली आहे, आपला घरचा मसाला घेतलेला आहे, गोडा मसाला, थोडस लाल तिखट, सिंपल मसाले घेतलेत, काही एक्स्ट्रा नाही यामध्ये। आणि एक थोडीशी एव्हरेस्ट चिकन मसाला पॅकेट एक, बस एवढेच मसाले आपण घालणार आहोत, काहीही एक्स्ट्रा घालणार नाही। तर हे मसाले मी यामध्ये आता ऍड करते। आणि तो कोणता मसाला आहे? हा चिकन एव्हरेस्ट चिकन मसाला, एक छोटं पाऊच 5 रुपये वाला। जाळ खूप लागलाय हा मसाला। अंबारी मसाला ही टाकत ज्याची त्याची चॉईस। या वर्षी काही आंब्यांचा बेत कमीच आहे, खूप कमी प्रमाणात आंबे आलेली आहेत झाडाला, नाहीतर दरवर्षी खूप भरलेलं असतं झाड, तुम्ही पाहू शकता। या आमच्या शेतातील आंब्यांची झाडं आहेत। तर इथे आपला मसाला तेल कुठेपर्यंत व्यवस्थित परतलेला आहे। जसा गॅसवरती आपल्याला बराच टाइम लागतो फ्रेंड्स, तसं चुलीवरती हा मसाला एकदम झटपट असा परतला जातो आणि लवकर त्याला तेल सुटतं, त्यामुळे भाजीलाही टेस्ट छान येते। त्यामध्ये आता मी चिकन सगळं ऍड करते। तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते।
आणि हे वाटाणा आहे पाहू शकता कांदे आणि कोथिंबीरीचं ज्या ठिकाणी वाटलेलं आहे ते आपण नंतर ॲड करणार आहोत 5 मिनिटांनंतर. आत्ताच नाही व्यवस्थित उकळी आली की मग ॲड करू. पाहिजे का? हां आपण आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता हे वाटण त्यामध्ये ॲड करायचं. काय काय आहे त्या वाटणात? ताई भाजलेले कांदे आणि कोथिंबीर भरपूर अशी. तर फ्रेंड्स तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. काय सांगत होता? आमच्या बाबांचा मिरचीचा ठेचा आमच्या गावामध्ये सगळीकडे फेमस झालेला आहे. त्याच्यामुळे सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून बाबा सांगतायत. बाबा खुश झालेले आहेत. बाबांचा व्हिडिओला लाईक केलं ना सगळ्यांनी त्यामुळे बाबा आहे ना. बाबा खुश आहेत ना? बाबा खुश आहेत ना? कोणी कोणी पाहिला तुमचा ठेच्याचा व्हिडिओ? गावात सगळ्यांनी पाहिला का? गावातही पाहिलं फार मला गावातही म्हणते. हा ना. आता एखाद दिवशी बोंबलाची ती चटणी दाखवा ना बाबा तुमच्या हातची. आमच्या बाबा खूप बोंबलाची छान चटणी बनवतात. तर एखाद दिवशी आपण बनवतो. हा मिरची पण. तर एखाद्या दिवशी आपण तीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. मिरची खाल्ली का कधी तुम्ही? बाबाच्या हातची नक्की ट्राय करा एक दिवशी. आपण तो एक ब्लॉग घेऊयात. हे बघा हा आहे आमचा रुद्र. सारखं मधी मध्ये 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 करत असतो त्याच्यामुळे आता असं वाटतं राग राग खरंच त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावा. हे बघा स्वातीच्या बाजरीच्या भाकरी चाललेल्या आहेत. पाट्या वाटायचा आमच्या अक्का. पाट्या वाटायचा माझा होता नंबर. बाबाचा होता जाळ घालायचा. बाबा जाळ घालायला सगळ्यांना एक एक काम दिलं वाटून गेलेले आम्हाला. तर इथे तुम्ही पाहू शकता स्वातीच्या भाकरी सुद्धा झालेल्या आहेत आणि हिला काही चुलीवर भाकरी येत नाही. ही शेवटची भाकर आहे पहिल्यांदा बनवल्यात. तर झाली का नाही चंद्रावानी? तर हे आहे आपल्या भाजीचं फायनल लुक. आलं का नाही तोंडाला पाणी? आणि ह्या आहेत भाकरी चुलीवरच्या. तर याला आता आम्ही करणार आहोत आमच्या फॅमिली बरोबर एन्जॉय. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात अशा नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.